गेल्या 2 दिवसांपासून सातपुडा पर्वतरांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे पूर्णा नदीला पूर आलाय. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्णा नदीला पूर आल्यामुळे नांदुरा जळगाव या 2 तालुक्यांचा संपर्क तुटलाय. येरळी गावातील पुलावरून पाणी वाहत असल्यानं नांदुरा आणि जळगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे निर्माणाधीन पुलावरून आपत्कालीन वाहतूक सुरू करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्याला हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय. शहरासह जिल्ह्याभरात पावसानं शनिवारी देखील जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर धुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले. शहरातील सुशी नाल्याला देखील नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. दमदार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालंय. पालघर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. जोरदार पावसानं सूर्यप्रकल्पाचे धामणी धरण 100% भरलं असून 5 पैकी 3 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले. धामणी धरणातून 5,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्य नदीत सुरू आहे. धुळे शहराला गेल्या 2 दिवसांपासून पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चहूबाजूंनी पाणी साचलंय. या कार्यालयात 1/2 फुटांपेक्षा अधिक पाणी साचलं होतं. पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका पोलीस अधीक्षक कार्यालयासह अनेक शाळांनाही बसला. पाणी साचल्यानं वाहतुकीचे मार्ग बदलण्याची वेळ नागरिकांवर आली. शहरात गेल्या 24 तासात 50 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. मात्र पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्यानं अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. भिवंडी शहरात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. मागील आठवड्यापासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळालाय. भात पिकासाठी उपयुक्त अशा पावसाची गरज असल्यानं शेतकरी वर्गातही आनंदाचं वातावरण पसरलंय. पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. भिवंडी शहरातील भाजी मार्केटसह तीनबत्ती नारपोली कमला हॉटेल कल्याण नाका आदी ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागत होता. भाटघर देवघर आणि वीर धरण क्षेत्रात संततधार पाऊस होत असल्याने धरणे 100% भरली आहेत. त्यामुळे नीरा नदीपात्रात 43,000 क्युसेक पाण्याने वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. नीरा नदीला यामुळे पूर आलाय. नीरा नदीकाठच्या लोकांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नीरा खोऱ्यात असलेल्या भाटघर धरणातून 23,000 क्युसेक वेगाने पाणी नीरा नदीत सोडलं जात आहे. तर नीरा देवघर धरणातून 750 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. गुंजवणी धरणातून 250 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. डोंबिवलीतील शिवमंदिर मार्गावरील वैकुंठ स्मशानभूमीत गळक्या छतामुळे तेथे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावं लागतंय. शनिवारी ही पत्रकार आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झाल्याने तेथे आलेल्या गायकवाड कुटुंबियांना आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत वारंवार प्रसारमाध्यमांनी आवाज उठवूनही पालिका प्रशासनाचे डोळे उघडत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील गोवर्धन नगर येथील 30 वर्षीय तरुणानं एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या आईनं तुमसर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ आरोपीवर पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि त्याला अटकही करण्यात आली आहे. सांगली शहरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनं हादरलंय. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 35 वर्षीय संजय माने या संशयितानं अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने पावलं उचलत आरोपी संजय मानेला आटपाडी येथून ताब्यात घेतलं. घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस ठाण्यासमोर संतप्त जमावानं घोषणाबाजी केली आहे. कराड येथील निराधार महिला आश्रमातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रहार आणि भीमशक्ती संघटनेनं उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीनं दुचाकीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. भाजपा आमदार गोरे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाडी येथील निवासस्थानातून बाहेर पडल्यावर त्यांच्या ताफ्यातील गाड्या भरधाव वेगानं जात होत्या. त्याच दरम्यान शेरेवाडी येथून निघालेल्या एका दुचाकीला गोरे यांच्या ताफ्यातील गाडीनं धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अकोल्यात विद्युत रोहित्र खांबाचा झटका लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. गोपाल पिंपळे असं विद्युत झटका लागून मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. अकोट तालुक्यातल्या हिवरखेड मार्गावर ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे मृत पिंपळे विद्युत कामासाठी खांबावर चढले होते की आणखी काही कारण होतं हे अद्याप कळू शकलं नाहीये. वाशिममध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत वाटप होत असलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्यात. आडोळी टो गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार समोर आलाय. चॉकलेटची कार्यक्षमता समाप्त होण्याच्या तारखेच्या अगोदर चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्यात, त्यामुळे चॉकलेट पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. येवला भारम मार्गावरील डोंगरगावजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात 5 ते 6 जण जखमी झाले तर स्थानिक नागरिकांनी त्वरित जखमींना बाहेर काढत रुग्णालयात उपचार करता पाठवलं. या अपघातात ट्रक ट्रॅक्टरमधील 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं त्यांना खासगी रुग्णालयात उपचारांकरता दाखल करण्यात आलं तर बसमधील 3 प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले. अमरावतीत प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली आहे.